सांगली साखर कारखाना घोटाळ्याची चौकशी व्हावी महेश खराडे। राज्यभर गाजत असलेल्या साखर कारखाना विक्री घोटाळ्यात सांगली जिल्ह्यातील नागेवाडी जत आणि निनाई देवी या कारखान्याचा समावेश आहे, मात्र तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याचा समावेश नाही। त्यामुळे ईडीने तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली। खराडे म्हणाले, ईडीने राज्यात प्रथम जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली, यामुळे राज्यभरातील कारखाना विक्रीचा दरोडा उघडकीस आला आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 42 कारखान्याच्या विक्रीची चौकशी होणार आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील यशवंत शुगर नागेवाडी, निनाई देवी कोकरूड आणि विजयसिंह डफळे जत यांचा समावेश आहे। मात्र तासगाव सहकारी साखर कारखाना अवघ्या 34 कोटीला खासदार संजय काका पाटील यांनी विकत घेतला आहे, त्याचा यामध्ये समावेश नाही। 27,000 सभासदांचा हा कारखाना होता। 150 एकर कारखान्याच्या मालकीची जमीन मशिनरी याची विक्री केवळ 34 कोटीला करण्यात आली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँकेने मिळून हा घोटाळा करून सभासद कामगार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे। या प्रकरणी प्राध्यापक ND पाटील यांनी रस्त्यावरचे आणि न्यायालयीन लढाई केली, पण त्यात यश आले नाही। मात्र आता राज्यातील 42 कारखान्यांचा विक्री घोटाळा उजेडात आला आहे, त्यामुळे तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी होऊन तो कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील ईडी कार्यालयात तक्रार करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत, असा इशारा खराडे यांनी दिला आहे। केन ऍग्रोचा समावेश नाही। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा केन ऍग्रो अर्थात डोंगराई कारखाना सहकारी होता, मात्र तो कारखाना खाजगी करण्यात आला। तो खाजगी कसा झाला, सभासद शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले, मात्र याची कुठेच चर्चा नाही। हाही मोठा घोटाळा आहे, मात्र याचाही या 42 कारखान्यांच्या यादीत समावेश नाही, त्यामुळे या प्रकरणी दाद मागणार असल्याचे खराडे यांनी सांगितले। बेधडक 24 तास न्यूज चॅनल साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अधिकराव लोखंडे। राज्य सहकारी बँकेने राज्यामधील सहकारी साखर कारखान्यांची विक्री अत्यंत अल्प किमतीमध्ये केलेली आहे। काही साखर कारखाने 4 कोटीला तर काही साखर कारखाने 24 ते 25 कोटीला, म्हणजे कोट्यावधीची मालमत्ता असणारे कारखाने काही कोटीमध्ये या राज्य बँकेने विक्री केली आणि 10,000 कोटीचा घोटाळा केला। याबाबतीत गेल्या 10 वर्षांमध्ये अण्णा हजारे असतील, राजू शेट्टी असतील, मेघा पाटकर असतील, कॉम्रेड माणिक जाधव असतील, यासह अनेकांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले, ईडीकडे चौकशा दिल्या, मात्र याची चौकशी झाली नव्हती। मात्र आता या घोटाळ्यामध्ये ईडीनं ठोस पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला। या चौकशीमध्ये सांगली जिल्ह्यातील 3 कारखान्यांचा समावेश आहे, निनायदेवी कोकरूड, विजयसिंहराजे डपळे जत आणि यशवंत नागेवाडी। मात्र या चौकशीमध्ये तासगाव सहकारी साखर कारखान्याचं विक्री झाली त्याचीही चौकशी होत नाही, त्याचबरोबर डोंगराई कारखान्याचं खाजगीकरण करण्यात आलं त्याचीही चौकशी या चौकशीमध्ये होणार नाही। त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तासगाव सहकारी साखर कारखान्याचा झालेला विक्री घोटाळा, केवळ 34 कोटीमध्ये हा कारखाना विकलेला आहे, साधारणतः 100 ते 150 कोटीची मालमत्ता आहे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या गणपती कृषी सोसायटीच्या मार्फत हा कारखाना विकत घेतलेला आहे। तर कडेगाव येथील केन ऍग्रो डोंगराई सहकारी साखर कारखान्याचं एका रात्रीमध्ये केन ऍग्रोमध्ये रुपांतर झालं, खाजगीकरणामध्ये रुपांतर झालं, याचंही खाजगीकरण कशा पद्धतीनं झालं याची चौकशी ईडीनं करावी, म्हणजे सांगली जिल्ह्यातील या 2 कारखान्यांची चौकशी करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ईडी कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडे तक्रार आम्ही दाखल करणार आहोत आणि या संबंधित विक्री घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी करणार आहोत।